शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ। मधुर स्वाद महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। सकाळची सुरुवात आपण गोड चहापासून करणार आहोत। पहिल्यांदा मी चहा बनवायला घेतला आहे, नंतर स्वयंपाकाची तयारी करून घेते। सकाळचा स्वयंपाक म्हटलं की खूप गडबड असते, सकाळी डबे द्यायची घाई असते। चहा पिऊन झाल्यानंतर एक वाटी छोले मी रात्रभर पाण्यात भिजत घातले होते, त्यामध्ये थोडे पाणी घालून आता आपण ते कुकरला शिजवून घेणार आहोत। छान भिजले आहेत छोले। कुकरला लावताना छोले आणि कारलं मी कुकरलाच लावणार आहे। कुकरच्या 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत। दही मी रात्रीच लावून घेतलं होतं, वातावरण चेंज असल्यामुळं घट्ट नाही लागलं। कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत मी चपाती करून घेणार आहे। 15 ते 20 मिनिटात 10 ते 12 चपात्या होतात माझ्या, या सर्व करून घेणार आहे चपात्या। चपाती मीडियम आचेवरती भाजून घ्यायची आहे, म्हणजे खमंग भाजली जाते। चपात्या झाल्यानंतर मी त्या थंड झाल्यानंतरच डब्यामध्ये ठेवते, त्या मी थंड करून घेत आहे। अशा चपात्या थंड होईपर्यंत मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे। आपण छोले आणि कारले अशा 2 भाज्या बनवणार आहोत, त्यामुळे 2 ठिकाणी मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे। छोलेसाठी घ्यायचं आहे ते कट करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आता मी गॅसवरती एकीकडे कढई आणि एकीकडे तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल घालून घेत आहे। तेल गरम झाल्यानंतर जिरे घालून घ्यायचे आहेत, दोन्हीकडे जिरे घालून घ्यायचे आहेत। आणि जे छोलेसाठी आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट केली होती ती घालून घ्यायची आहे। कारल्यासाठी बारीक चिरूनच घेतलेलं आहे कांदा आणि टोमॅटो, पेस्ट करायची नाही। हे दोन्ही छान परतून घ्यायची। कारलं आपलं शिजून झालेलं आहे, आपण छोटे छोटे पीस करून घेणार आहोत। त्याचे कट करून झाल्यानंतर यामध्ये आता मी मसाले मिक्स करणार आहे। खोबरे आणि लसूणची पेस्ट मी पहिल्यांदाच करून ठेवली होती, ती मी आता घालून घेणार आहे। आपण पहिल्यांदा छोलेला फोडणी देणार आहोत, त्यामध्ये खोबरे आणि लसूणची पेस्ट घालून घ्यायची, ती छान मिक्स करून घ्यायची। त्यामध्ये थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा रेग्युलरचं काळे तिखट, गरम मसाला थोडा घालून घ्यायचा आहे। हे छान परतून घ्यायचं, मसाले छान परतले पाहिजेत। जे आपण शिजवून घेतलेले छोले आहेत, आपले छान शिजले आहेत छोले, ते आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत। त्यामध्ये मी थोडं पाणी घालून शिजवून घेतले होते, ते त्या मसाल्यामध्ये मिक्स करूया आणि छान हलवून घेऊया। हे छोले मसाल्यात शिजतात तोपर्यंत आपण कारल्याला फोडणी देऊयात। कांदा आणि टोमॅटो छान भाजून झालेला आहे, त्याच्यामध्ये मी आता खोबरे आणि लसूणची पेस्ट ॲड करणार आहे। त्याच्यामध्ये थोडे ऑइल पण ॲड करणार आहे, ऑइल कमी आहे। खोबरे पेस्ट छान परतून घेते, त्याच्यामध्ये आपण थोडीशी 1/2 चमचा हळद घालणार आहोत। त्याच्यानंतर 1 चमचा लाल तिखट घालणार आहे मी, गरम मसाला आणि रेग्युलरचे काळे तिखट आपण घालून घेतलेलं आहे। छान परतून घ्यायचा आहे मसाला हा। आपण मसाला छान परतल्यानंतर आपण ते कट करून घेतलेले कारले त्यात ॲड करणार आहोत। मोठे राहिलेले कारले आपण तुम्ही चमच्याने कट करू शकता। छान मिक्स करून घ्यायचं आहे। कारल्याची अशी ही रेसिपी खूप छान लागते, कांदा आणि टोमॅटोने टेस्ट छान येते। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि ते आपण छान हलवून घेणार आहे। सगळीकडे मिक्स झालं पाहिजे। आणि त्यामध्ये आता 1 चमचा शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे, ते पण छान मिक्स करून घेते आता मी। आणि गॅस बंद करून झाकण ठेवून द्यायचं आहे। आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे। आपण आता छोले पाहूया। छोलेमध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, त्यानंतर मी 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेत आहे। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं।
हे सर्व घालून घेतल्यानंतर 10 मिनिटं मसाल्यामध्ये छोले शिजू द्यायचे आहेत. मी 10 मिनिटं शिजवून घेतले आहे. खूप छान बनले आहेत छोले, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे तुम्ही सकाळचा डबा खूप झटपट बनवू शकता. आपले मसाले छोले खूप छान बनलेले आहेत. तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.